हे बेफिकिरी आहे. आदिवासी पीडित अनंत मौली यांची शासनाकडून साधी विचारपूसही केली नसल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी पालघर इथं केला. राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील ब्राह्मणपाडा इथल्या अनंत मौली यांच्या घराला होळी सणादरम्यान रात्री 2:30 सुमारास अचानक आग लागली होती. त्यामध्ये त्यांचं घर जळून खाक झालं आणि कुटुंबातील 4 व्यक्तींचा या आगीत जीव गेला होता. या घरातील अनंत मौली यांची प्रवीण दरेकर यांनी सांत्वनपर भेट घेतली. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारनं पीडित कुटुंबियांची विचारपूसही केली नाही असा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलाय. पीडित अनंत मौली यांच्या मदतीसाठी विशेष बाब म्हणून पाठपुरावा करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना सांगितली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. अनंत मौली यांच्या संसाराची अक्षरशः होळी राख रांगोळी या ठिकाणी झाली. दोन मुलं, त्याचबरोबर पत्नी आणि मातोश्री यांना या सर्व आगीमध्ये त्या ठिकाणी मृत्यूला सामोरं जावं लागलं. आदिवासी कुटुंब आहे आणि अत्यंत मेहनतीतनं व्यवसाय करत होते आणि मला माहिती मिळाली की इथे 60% सामाजिक भावनेतनं हे आनंद नामक व्यक्ती त्या ठिकाणी लोकांच्या मदतीला धावत होती आणि अशा वेळेला त्यांच्या कुटुंबावरच नियतीनं क्रूर असा घाला घातलेला आहे. आज त्यांचं कुटुंब गेलं ते गेलं, आज त्यांच्यावर ट्रॅक्टरचं 3-4 लाखाचं कर्ज आहे, व्यापाऱ्यांचं मालासाठी घेतलेलं 3-4 लाखाचं कर्ज आहे, म्हणजे 6-7 लाखाचं कर्ज. घरचे 4 लोक गेलेत. असणारा धंदा पूर्णपणे, दुकान जळून खाक झालं आहे. अशा मानसिकतेत या ठिकाणी त्यांनी नेमकं करायचं काय? दुर्दैव असं आहे की या क्षणापर्यंत शासनाने एक टिपूससुद्धा येऊन विचारपूस केली नाही. कोरडी विचारपूस करून जाणार नाही, सगळेच येतील, भेटतील, जातील. त्याचं आमच्या आता कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांना पुन्हा त्यांचा व्यवसाय उभा करून देणार आहोत. कारण आदिवासी कुटुंबातनं एकानं मेहनतीनं व्यवसाय उभा करणं, आपल्या मुलाबाळांना शिकवणं आणि समाजात एक स्वतःचं चांगलं स्थान त्यांनी निर्माण केलं होतं,